त्यो रिसिडी डुप्लिकेट म्हणून अटल आश्रय जे बीजेपीन स्कीम काढलेली ती सारान 70% सारांनी रिजेक्ट झाल्या ते डुप्लिकेट हेजे खातीर कित्या खातीर रिसिडी खातीर टॅक्स रिसिडी खातीर हावस टॅक्स रिसिडी खातीर पूण जे लोकांनी हांगा लोकांनी भरलेले न्ही हय आमच्या लोकांनी स्थानिकांनी भरलेली भरपूर जाणांनी भरलेली म्हणून थोड्याच पास झाल्या हो मुख्य घोटाळा सामको मोठो पण रिजेक्ट जावपा कारण फक्त ते बोगस बोगस रिसिडी एकदा 2013 ती फायली जळयल्यो तेजी मातशी इन्वेस्टिगेशन करचें कित्याक तेजे लिंक ते हेतू आसा डेप्युटी हो आसा आनी डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत तो सिद्धेश कोंटर नायक तेजे कडेन कंप्लेन दिली आनी ताका फोन केल्लो आमी की ती बेगीने बेगीन चवकशी जावची आनी सकयल चवकशी जावची कित्याक तो घोटाळो आसतो सारण 25 लाखां वयर आसतो एक 10 वर्सां चलतालो तो सामको चलतालो आनी मागीर बापायन तें केल्लें एकदां प्लस मागीर पावसकर आसतना म्हणजे पावसकर मिनिस्टर आसतना तेन्ना एकदा हें केल्लें कितें तेजो ताका ते पर्टिक्युलर घोटाळ्या इनवॉल्व आस पळय त्या मनशाक ट्रान्सफर केल्लो पूण ताका मागीर हें जशें आमदार चेंज जालो तसो ताका तो त्या जाग्यार परतो हाडलो आनी मागीर तेणें तें परतें सुरू केलें घोटाळा चालू म्हणजे हे दाखल्याचें आनी हांव अशी मागणी करतां की आमच्या स्थानीक आमदार तेणी मातशे तेतू इनिशिएटिव्ह घेवचे आणि ते मातशे चौकशी मोठ्या प्रमाणे करची अशी माझी मागणी 2017 म्हणजे आणि 2-3 वर्ष पहिली असतले त्यांना कोसंबे हो असतो पण सेक्रेटरी त्या टायमा साकून सुरू ते मागीर सरपंच भरपूर झाले कोण आणि दामोदर झालो आणि कोण झालो हेतू इनवॉल्व मॅक्झिमम आमगेले पंचायती स्टाफ आसतले मॅक्झिमम इनवॉल्व आतां इन्वेस्टिगेशन केल्यार ते कळटले न्ही कोण तो क्लियर कळटलो क्लियर कट कळटलो तुम्ही कंप्लेनी किती घातला आणि इन्वेस्टिगेशन करचें म्हणून सकोले सामकी भितुरल्यान चौकशी करची पंचायत स्टाफाची पंचायत स्टाफाची